अंदर ग्रीन पोपटला हेच नंबर आहे. यस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो मंदार, रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं? मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर? ओके मग कॉल लावूया. ग्रीन पोपट. हा कॉलेज कॅन्टीन वरन बोलतोय, बाळू बोलतोय. कॉलेज कॅन्टीन वरन बोलतोय जे जे मग तू कॉलेज कॅन्टीन वरन बोलतोय. बाळू बोलतोय. बाळू उद्या येणार आहे काय कॉलेजला? नाही का? नाही फोन केलता म्हणजे काय, परवाच ते बिल तेवढं देऊन टाका की मालक विचारायला ते मला. नाही सोमवारीच येणार आहे. मग सोमवारी आता आलं की ते पैसे तेवढे देऊन टाका की मालक मला विचारायला तो. कशाचे पैसे? पण अहो तुम्ही ते बिल केलाय की नाश्ता बिश्ता केलाय ना, पाच सहा मैत्रिणी चालता की तुम्ही? ते आरती, आरती कोणती आहे? आरती? हा हा माझी मैत्रीण आहे का? होय. मग बरोबर आहे की ते तुम्ही गाडी घेऊन येताय ना स्पिरिट? हो. हा मग तुम्हीच आहे का? मग ते बिल तेवढं देऊन टाका की मालक विचारायला तुम्हाला. बरं मग दोन दिवस झालं कॅन्टीन करत तोंड टाकत नाही अजिबात, ते बाहेरच्या बाहेर चाललाय. मालक मला विचारायले तुम्ही पैसे देणार आहे ना का? म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आता सोमवारी आरतीला भेटवते. आरतीला काय करताय? आरती झाली आता तुमच्यात? नाही सोमवारी कोणाला भेटवताय म्हणला? आरती. अहो पण तुम्ही पैसे मला शुक्रवारी देतो म्हणला तर का दिल नाही काल? हॅलो. हॅलो अहो तिने कुठे गेली ते बिलाचं काय सांगेन तो? एक मिनिट आमचे मालक बोलतात, एक मिनिट थांबा जरा. ओ हे घ्या. हा हॅलो. हॅलो. हा मीच बोलतोय, गणेश राजपूत बोलतोय कॉलेज कॅन्टीन मधून. हा बोला की. हा ते मैत्रिणीने परवा नाश्ता केला होता, जरा बिल राहिले. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का? 450 रुपये आणि दिले नाही तो. किती राहिले? 450 रुपयाच्या आसपास काहीतरी आहे, 427-450 वगैरे काहीतरी आहे. बर बर आपण ते द्यायची व्यवस्था करतो. कधी देताल तुम्ही तरी? उद्या रविवार सुट्टी आहे. बर आणि ते मिळेल ना मला सोमवार पर्यंत मिळतील ना? कॅन्टीन आहे का? हो. काय झालंय मी जरा वह्या चक्कर बसलो होतो, मग ते आता नाव निघालं आदिश्या मिर्झे आणि ते आरती म्हणून कोण त्यांचे मैत्रीण आहेत ना, गाडीवरनं येतात त्याच ना तुमची मुलगी. त्याचं काय काळजी करू नका, मी टंकार करून कॉन्टॅक्ट करते. नाही तसं हा लोकांची व्यवस्था करते. नाही आदिशाचे पप्पा तुम्ही असं करू नका, मला पेमेंट तुम्ही नावं सांगू नका कोणाची, कारण कसं होणार आहे मला माझं कॅन्टीन माझं स्वतंत्र आहे, माझं हे ठरलेलं आहे त्यांचं पैसे द्यायचं. मग ते शुक्रवार देतो म्हणाल ते, हो त्याने दिले नाहीत ना पैसे अजिबात. ते नाश्ता केला होता मैत्रिणी वगैरे सगळ्या एकत्र आल्या होत्या. नाही आता ते फोन आल्यानंतरच कळायचे. जरा त्यांच्याकडे द्या बरं एक मिनिट, जरा मी खात्री करून घेतो. तुम्ही घरात बोलला नाहीत काय? कॅन्टीनचे मालक बोलतोय गणेश राजपूत. गणेश राजपूत. हा तुम्ही ते बिल का मागवलं नाही? शुक्रवारी देतो म्हणाल ना. आणि तुम्ही वडिलांना घरामध्ये बोलला नाही काय असं मैत्रिणी वगैरे येऊन नाश्ता केला वगैरे? सोमवारी देते की बिल? नाही बोल सोमवारी द्यालो मोठ्या मनात जात तुम्ही, पण शुक्रवारी का दिल नाही? हे बघा बिल तुम्ही कोण वगैरे आणून देताय? हॅलो. हा बिल केव्हा देताय म्हटलं? सोमवारी. 1427 ते सगळं देताय ना? हा हा. किती वाजता येताय मला जरा सांगा. सोमवारी 11 वाजता. आणि उगीच थापा मारू नका, तुम्ही गुरुवार शुक्रवार म्हणून सांगितलं तर आता सोमवार वर ढकला लागलाय. येऊन सांगायचं तरी हो, तुम्ही तोंड चुकून जाताय तिकडच्या तिकडं. पप्पांच्याकडे द्या जरा. हॅलो बोला. अहो काय तुमची मुलगी काय तुम्हाला आता सांगते, काही घेतलं नाही? होय काय तसंच म्हणलाय. अहो काय अवघड आहे की पप्पा, आता असं मला कसं मी कॅन्टीन चालवणार सांगा, मला 80,000 रुपये त्यांना द्यायचे वर्षाला. मी येतो तिथं सोमवार. तुमचं काय म्हणजे कंटाळ्याचं तुमचं वेगळं आहे काय ते मला लागलं बघा माझ्या पैसे तिने काही घेतलं नाही म्हणल्यावर. मनाला माझ्या लागलं म्हणलं. अहो असं कसं म्हणून चालते मला सगळं धंदा करायला लागलोय मी इथं. हो काय आता रडा लागलाय की कोण आहे मला नाव विचारले सगळं. तुमचं काय नाव? गणेश राजपूत आहे काय? गणेश राजपूत. एक मिनिट तिच्याकडे द्या, आदर्शकडे द्या, एक मिनिट द्या फक्त. हे आदर्श काय म्हणते बघा. रॉंग नंबर लागला राव केला का नाही?
आदिशा मिर्जे नमस्कार. महेश खामकर कोण आहेत? त्यांनी तुमचा नंबर दिलाय. कॅन्टीन वरून बोलत नाहीये, सांगलीच्या 90.4 ग्रीन एफ एम मधनं बोलतोय रॉंग नंबर शो साठी. काय टेन्शन मध्ये? ग्रीन एफ एमचा शो आहे रॉंग नंबर शो. ऐकता आपण? त्या शो मध्येच फोन केलाय, तुमचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे. तुमचे भाऊ महेश खामकर यांनी नंबर दिलाय. बरोबर, चालते. एकदा म्हणा रॉंग नंबर लागला राव. रॉंग नंबर लागला राव. ओके, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. म्हणजे तुम्हाला कुणाचा म्हणजे मित्राचा, मैत्रिणीचा, भावाचा, नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव, माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46. हो, नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46. ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफएम.